चला फ्रेंड्स या पंधराव्या एक्झाम प्रॅक्टिस पेपरच्या शेवटच्या प्रॅक्टिकल प्रश्नाकडे आपण जाऊया हॉलिडे लिस्ट वर्कशीटला मूव्ह करा आणि लिस्ट इन्फो वर्कशीट नंतर इन्सर्ट करा आणि त्यासाठी एक असं एक्सेल एकसे शीट आपण वापरूया आपल्याला काय करायचं आहे तर हॉलिडे लिस्ट हे जे शीट आहे हे लिस्ट इन्फो या शीटच्या नंतर म्हणजे त्याच्या उजवीकडे शिफ्ट करायचं आहे मग तुम्हाला आठवत आहे ना आपण काय करतो होम टॅबमध्ये सेल्स या ग्रुपमध्ये फॉर्मॅट बटनवरती क्लिक करायचं आणि मूव्ह ऑर कॉपी शीट या ऑप्शनवरती क्लिक करायचं मग आता बघा आपल्याला काय करायचं आहे आपण हॉलिडे लिस्ट हे वर्कशीटच सिलेक्ट केलं आहे त्याला आपल्याला मूव टू एंड या ऑप्शनला क्लिक करायचं आहे म्हणजेच ते शीट लिस्ट इन्फो नंतर स्विच होईल आता ओके okay या बटनावर क्लिक करा आणि बघा झालं आहे ना आपल्याला हवं आहे तसं फ्रेंड्स मला माहिती आहे तुम्हाला उत्सुकता आहे ना की अजून यांनी आज नवीन एखादी टिप कशी काय नाही दिली तर काळजी करू नका आहे बरं का माझ्याकडे एक मस्त टिप तुमच्यासाठी कशी वाटते ही स्लाइड तुम्हाला मस्त आहे ना अशा सुंदर सुंदर स्लाइड्स कुठून बरं मिळतात लोकांना काही ऑनलाईन साईट्सवरनं तुम्हाला डायरेक्टली टेम्पलेट्स डाउनलोड करता येतातच पण काळजी करू नका नाहीच मिळालं असं टेम्पलेट तर हे स्वतः तुम्ही बनवू शकता या इमेजेसचा हा इतका सुंदर दिसणारा पॅटर्न त्याच्यासाठी वापरले गेलेले शेप्स हा सगळा असाच्या असा इफेक्ट आपल्याला पॉवर पॉईंटमध्ये स्वतः क्रिएट करता येतो आणि तो, तो सुद्धा अगदी एक ते दीड मिनटात पाहायचं आहे चला दाखवते बघा आपण या इमेजला वापरून असाच इफेक्ट तयार करण्याचा प्रयत्न करूया बघा बरं का आता ही एक इमेज मी इथे इन्सर्ट करून ठेवली आणि इथे जसे दिसत तसे शेप्स आपण ड्रॉ करून बघूया मग आता इन्सर्टमध्ये जाऊया आणि इथे इलस्ट्रेशन्स इलस्ट्रेशन्समध्ये शेप क्रिएट करूया एक राउंडेड रेक्टँगल घेऊया आणि त्याचा राऊंडनेस जेवढा आपल्याला हवाय तेवढा सेट करूया आता बघा मी हे डाव्या बाजूनी घेणार आहे त्यामुळे मी त्याला एका वेगळ्या अँगलनी सेट करेन आणि आता ह्याची कॉपी काढायची तुम्हाला माहितीच आहे ना होम टॅबमध्ये कॉपी आणि पेस्ट किंवा शॉर्टकट की म्हणजे कंट्रोल दाबायचं बघा तुमचा कर्सर प्लसमध्ये कन्वर्ट होतो आणि आता या शेपला ड्रॅक करायचं मला जसं हवं आहे त्याप्रमाणे ह्याला अरेंज करून घ्या अजून एखादी कॉपी काढूया हां आता हे छान वाटतंय आता काय करायचंय थोडंसं झूम आऊट करूया या सगळ्या शेप्सना एकत्र एक सिलेक्ट करा या सगळ्या स्टेप्स नीट नोट डाऊन करून ठेवा बरं का या सगळ्या शेप्सना आपण एकत्र सिलेक्ट केलं आणि आता ड्रॉइंग टूल्सच्या फॉर्मॅट टॅपमध्ये जाऊया आणि इथे इन्सर्ट शेप्समध्ये मर्ज शेप्स नावाचा एक ऑप्शन आपल्याला मिळतो या मर्ज शेप्समध्ये युनियन या बटनावरती आपण क्लिक करू आता काय घडलं हा ग्रुप नाही झालेला बरं का तर हे सगळे शेप्स हे मर्ज होऊन हा एकच अख्खा शेप तयार झाला आहे ही स्टेप अत्यंत महत्त्वाची आहे नीट लक्षात ठेवा तर आपण या शेप्सना युनियन अशा पद्धतीने मर्च केलं आणि आता हा सुद्धा महत्त्वाचा आहे खालची जी इमेज आहे ती पहिल्यांदा सिलेक्ट करा आणि शिफ्ट दाबून या युनियन केलेल्या शेपला सिलेक्ट करा त्यामुळे काय होईल तर तुम्हाला या टॅब्समध्ये ड्रॉइंग टूल्स आणि पिक्चर टूल्स दोन्हीचे फॉरमॅट टॅब्स दिसतील आपल्याला ड्रॉइंग टूलच्या फॉर्मॅट टॅबमध्ये जायचं आहे आणि पुन्हा इन्सर्ट शेप्समध्ये मर्ज शेप्स या ऑप्शनमध्ये जाऊया आणि आता इथे बघा हं आपल्याला प्रिव्ह्यू दिसेलच त्यामुळे आपल्याला लक्षात येईल की आपल्याला इंटरसेक्ट या टाईपचा इफेक्ट हवा आहे मग इंटरसेक्टवरती क्लिक करा आणि आता काय करावं लागेल तर जसं या स्टाईलमध्ये बॅकग्राऊंडला एक डार्क कलर असल्यामुळे ती इमेज उठून आहे तसंच आपण आपल्या स्लाईडचासुद्धा बॅकग्राऊंड कलर बदलूया म्हणजेच डिझाईन टॅबमध्ये जाऊ आणि इथे फॉर्मॅट बॅकग्राऊंडमध्ये लक्षात घ्या ही इमेज सुंदर दिसावी याच्यासाठी लाईट पार्ट आपण घेतला आहे त्यामुळे बॅकग्राऊंड हे शक्यतो डार्क कलरचं घ्यावं मग तेही कुठलं घ्यावं तर एखादा रँडम कलर सिलेक्ट न करता आय ड्रॉपरचा उपयोग करा आणि यातलाच डार्क कलर बॅकग्राऊंडला अप्लाय करा आणि आता जर असं आपली स्लाईड स्क्रीन करून बघूया बघा किती सुंदर दिसते आहे ना सोप्पा आज तुम्ही तुम्हीसुद्धा ही प्रॅक्टिस जरूर करून बघा